रावेर तालुक्यातील किडी विम्याची रक्कम आठवड्याभरात न मिळाल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी करणार आंदोलन. रावेर येथे आज दिनांक 19 ऑक्टोबर बुधवार रोजी राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे केळी पीक विमा योजने मंजूर रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांची बैठक श्रम साधना फार्मासे प्रोडक्टर कंपनीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बैठकीत विमा कंपनी व बँकेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल अडचणीचा पाढा वाचला. त्यानंतर तहसील कार्यालयात सर्व शेतकऱ्यांनी जाऊन नायब तहसीलदार संजय ताडेसाहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सदर रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात न पडल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिप सदस्य रमेश नागराज पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील कोंडे, रावेर शहर अध्यक्ष शेख महमूद, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, शेख इब्राहिम यांच्यासह शेतकरी धीरज भंगाळे, गोपाळ बिरुळ, रामभाऊ सोनवणे, रामदास भंगाळे, स्वप्नील चौधरी, राहुल राणे, वामन खाचणे, अनिल पाटील, रामकृष्ण सरोदे, गोपाळ चौधरी, आत्माराम पाटील, वैभव चौधरी, विशाल नेहते, भास्कर पाटील, प्रकाश तायडे, काशीनाथ पाटील, ईसा पटेल, शेख रफिक, रोशन खाचणे, अर्जुन पाटील, दिगंबर कुंभार, अनिल पाटील, दिलीप सरोदे, दिलीप सोनवणे यांच्यासह तालुक्याभरातून असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीला बोलावून या संदर्भात त्यांना सूचना देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे नायब तहसीलदार श्री संजय तायडेसाहेब यांनी सांगितले.